हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत फुलगोबीचे पकोडे आणि तेही चायनीज फ्लेवरचे. तर त्याच्यासाठी मी ही अर्धा किलो फुलगोबी घेतलेली आहे, ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि अशा प्रकारे त्याचे मोठे मोठे फुलं कापून घेतलेले आहेत. तुम्हाला हव्या तेवढ्या मोठ्या आकारामध्ये किंवा छोट्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. चला तर मग आपण ह्याची तयारी चालू करूयात. या ठिकाणी मी एका पॅनमध्ये जवळपास 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जस्ट आपण 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि पाण्याला उकळी येऊ देणार आहोत. बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे गोबीचे फुलं घालून घ्यायचे आहेत. आपण पाण्यामध्ये मीठ याच्यासाठी घातलेलं का गोबीच्या ज्या फुलांना थोडासा मिठाचा फ्लेवर जो आहे तो लागावा, कारण वरच्या कोटिंगला मीठ लागेल पण कधीकधी आतमधले जे गोबीचे फुलं असतात त्याला मीठ लागत नाही, त्यामुळे आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि गोबीला जस्ट आपल्याला या उकळत्या पाण्यात 1 ते 1.5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. जास्तही नरम शिजवायची नाही आहे आपल्याला, जस्ट थोडीशी 1 ते 1.5 मिनटं आपल्याला याच्यामध्ये ही फुलगोबी होऊ द्यायची आहे. म्हणजे आपल्या पकोड्यांमध्ये गोबीला कच्चेपणा देखील राहणार नाही, अगदी परफेक्ट आपली गोबी लागेल पकोड्यामध्ये सुद्धा. तर आपण 1-1.5 मिनटं या पाण्यामध्ये ही गोबी उकळू देणार आहोत. आपल्या गोबीला या गरम पाण्यात ठेवून जवळपास 1.5 मिनटं झालेलं आहे. तर आता आपण ही या पाण्यातनं काढून घेणार आहोत. जास्तही शिजू देऊ नका, मग तुमची गोबी नरम होऊन जाईल आणि पकोड्यामध्ये जो एक क्रंच आहे तो लागणार नाही. त्यामुळे आपण या स्टेजला ह्याच्यामधनं ही फुलगोबी जी आहे ती काढून घेणार आहोत. आपली फुलगोबी जी आहे ती थंड होत आहे, तोवर आपण कोटिंगची तयारी करूयात. त्याच्यासाठी मी हे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटीच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे ओवा घालायचा आहे. 1.5 चमचा जिऱ्याची पूड. लाल तिखट आहे, मी 1.5 चमचा घेतलेला आहे. तुम्ही किती तिखट खाता त्या अकॉर्डिंग तुम्ही लाल तिखट वापरू शकता. त्याच्यानंतर 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1 चमचा ही आलं लसणची पेस्ट आहे, ही घालून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर जस्ट 1/4 चमचा काळे मिरे पावडर. 2 चमचे सोया सॉस घालायची आपल्याला याच्यात. 2 चमचेच ग्रीन चिली सॉस घालायची आपल्याला याच्यात. आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घालायची आपल्याला याच्यात. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. सॉसमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळं मीठ बेताणी घाला. हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून. आपण पकोड्याला जसं बॅटर बनवतो तशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे थोडं थोडं पाणी ओतून. बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या बॅटरला. आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. ही जी फुलगोबी होती आपण उकळून घेतलेली ती देखील छान थंड झाली आहे. जर त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा काळं मीठ घालणार आहोत, काळ्या मिठाने टेस्ट मस्त लागते. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण छान तेल गरम होऊ देणार आहोत. आपलं तेल छान गरम झालेलं आहे, गॅसची फ्लेम आपण थोडी कमी करणार आहोत. आणि हे बघा हे बॅटर आहे. तर बॅटरमध्ये आपल्याला अशा प्रकारे गोबीचं फूल टाकून घ्यायचं आहे आणि काटा चम्मचच्या सहाय्याने
ही जी कोटिंग आहे ती संपूर्ण फुलगोबीच्या फुलाला लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचं आहे। शक्यतो तुम्ही काटा चम्मचचा वापर करा, हाताचा वापर करू नका, कारण हाताचा वापर केला तर कोटिंग तुमच्या हाताला लागेल, फुलाला लागणार नाही। आणि अशा पद्धतीने हे फूल आपल्याला तेलामध्ये फ्राई करायचं आहे। सेम प्रोसेस, जितके टाकायचे असतील तेलामध्ये जेवढे बसतात तेवढे गोपीचे फुलं तुम्ही कोटिंगमध्ये टाकून नंतर तेलामध्ये फ्राई करून घ्यायचे। लो ते मीडियम फ्लेमवर तुम्हाला हे पकोडे छान तळून घ्यायचे आहेत। मस्त असे आपले पकोडे फ्राई झाले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। संपूर्ण पकोडे आपल्याला असेच फ्राई करून घ्यायचे आहेत। तयार आहेत आपले फुलगोबीचे चायनीज फ्लेवरचे पकोडे। तुम्ही असेही खाऊ शकता किंवा सॉस सोबत खाऊ शकता। बघा अगदी क्रंची झाले आहेत, आवाज ऐकू शकता, अगदी मस्त झाले आहेत आपले फुलगोबीचे पकोडे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।